अतिक्रमण हटवण्यासाठी इचलकरंजी नगरपालिकेनं धडक मोहीम राबवली महात्मा गांधी पुतळा चौक ते कॉम्रेड मलाबादे चौक थोरा चौक वखार भाग या परिसरातील अतिक्रमण हटवण्यात आली काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी वाद घातला मात्र विरोधाला न जुमानता अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू राहिली इचलकरंजी शहरात अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर बनला असून वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे फुटपाथवर झालेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना चालणंही मुश्किल आहे सणासुदीच्या दिवसात तर अतिक्रमणामुळे रस्ताच हरवून जातो त्यामुळे इचलकरंजी महापालिकेनं अतिक्रमण हटाव मोहीम प्रभावीपणे सुरू केली आहे आयुक्त सुधाकर देशमुख नगरसचिव विजय राजापुरे आरोग्य अधिकारी डॉ सुनील दत्त संगेवार यांच्यासह महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकानं गुरुवारी पोलीस बंदोबस्तात मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणं हटवली अनेक वर्षापासून मुख्य बाजारपेठेत ठाण मांडून बसलेले हातगाडे फेरीवाले टपऱ्या यांचं अतिक्रमण काढण्यात जुनी नगरपालिका दोन नंबर शाळा धान्य ओळ या परिसरात दुकानांनी मारलेल्या छपऱ्या बोर्ड धान्याची पोती हटवण्यात आली नेहमीच अतिक्रमणाच्या विळख्यात असलेल्या शॉपिंग सेंटर परिसरातील फळ विक्रेते हातगाडे यांच्यावरही कारवाई झाली थोरात चौकात तर अनेक दुचाकी रस्त्यावरच विक्रीसाठी ठेवल्या होत्या आयुक्तांच्या आदेशानुसार शहर वाहतूक शाखेनं काही दुचाकी ताब्यात घेतल्या त्यामुळे अनेक वर्षानंतर या रस्त्यानं मोकळा श्वास घेतला अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख सुभाष आवळे मारुती जावळे विकास लाखे कैलास आवळे पिंटू कांबळे धोंडीराम कांबळे धोंडीराम जावळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला